Hello and welcome, all of my dear students. Students, today we see our problem number 4 in partnership final account. Let us start. First, we read our problem. From the following trial balance of Mr. Piyush and Mr. Arun, you are required to prepare trading account, profit and loss account, and balance sheet as on that date. स्टुडंट दे ग्युझर्स ट्रायल बॅलन्स ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन या ठिकाणी आपल्या हातामध्ये ट्रायल बॅलन्स आहे टू थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीनचा दे ग्युझर्स सम डेबिट बॅलन्सेस अँड सम क्रेडिट बॅलन्सेस आपण ट्रायल बॅलन्स पाहण्याच्या अगोदर ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या अगोदर पाहूयात फर्स्ट ॲडजस्टमेंट इज दॅट Stock on hand on 31st March 2019 was cost price rupees 40,000 and market price is rupees 35,000. Yatna closing stock but last lecture we see that if they give us cost price or market price, we compare whichever is less. And here cost price is 40,000 and market price is 35,000. So we take this closing stock as a 35,000. Okay. Next our adjustment is इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट या ठिकाणी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आपल्याला दिसत आहेत इंटरेस्ट रिसिव ऑन फिक्स्ड डिपॉझिट आपण जे काही फिक्स्ड डिपॉझिट आपण इन्व्हेस्टमेंट केलेत फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ते पैसे आपण डिपॉझिट केलेत तर त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळाले आणि आपल्याला त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट काय करावा लागणार आहे ॲड करावं लागणार आहे नेक्स्ट प्रोवाईड आर डी डी ॲट टू पॉईंट फाय पर्सेंट ऑन सन्री डेटस डेटसवरती आपल्याला आर डी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे नेहमीच्याच पद्धतीने नेक्स्ट डेप्रिसिएशन फर्निचरवरती फाय पर्सेंट डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अँड आवर लास्ट ॲडजस्टमेंट दिस इज अ न्यू ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ रुपीज एट थाउजंड

फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक यावर्षीचा ओपनिंग स्टॉक आहे सो इट इज गोज टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट तीस हजार आठशे नेक्स्ट पर्चेसेस सॅलरी लास्ट लेक्चर आई टोल्ड यू दॅट दिस इज फर्स्ट एडिशन सो सम प्रिंटिंग मिस्टेक इज दिअर काही प्रिंटिंग मिस्टेक आहे सो आपल्याला त्याच्यावरती करेक्शन करून घ्याव्या लागणार आहेत परचेसेस सॅलरी सॅलरी हे चुकून प्रिंट झालेलं आहे सो इरेज करा या ठिकाणी परचेसेस एटी थाउजंड आपण दाखवणार आहोत डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट नेक्स्ट सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला बॅजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड कॅरेज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड रॉयल्टीज इट्स अल्सो

Uh, goes to asset side of balance sheet twenty thousand two hundred leasehold property asset asset side transfer gram. next investment it is also our asset so uh, transfer to asset side next traveling expenses yes it's a indirect expenses so debit balance of profit and loss account three thousand four hundred and fifty next advertisement for three years thirty thousand it's a हिडन ॲडजस्टमेंट या ठिकाणी ॲडवर्टाइजमेंट टोटल एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहे थर्टी थाउजंड बट तीन वर्षासाठी आपल्याला हा दिले थर्टी थाउजंड दिलेला आहे सो या ठिकाणी आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट करावे लागणार आहे आपल्याला फक्त या ट्वेल्व मंथ्ससाठी या बारा महिन्यासाठी किती आपल्याला ॲडव्हर्टायजमेंटसाठी एक्सपेन्सेस पेड करावं लागणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे तीन वर्षासाठी जर थर्टी थाउजंड आपण so, स्पेंड केलेले आहेत तर एका वर्षासाठी ऑब्वियसली काय असणार आहेत टेन थाउजंड असणार आहे सो एक्स्ट्राचे ट्वेंटी थाउजंड हे प्रीपेड असणार आहे सो so, प्रीपेड आपण एक्सपेन्सेस काय करणार आहे लेस करणार आहे आणि सेकंड इफेक्ट आपण बॅलन्सशीटच्या साइडला दाखवतो ओके नेक्स्ट बॅड डेट्स प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट बैलेंस फाइव हंड्रेड डिस्काउंट अलाउड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट बैलेंस वन थाउजेंड एट हंड्रेड नेक्स्ट कैश इन हैंड कैश ऑट बैंक एसेट सइड नेक्स्ट फिक्सड डिपॉजिट एसेट सइड ओके अवर क्रेडिट बैलेंसेस कैपिटल अकाउंट वी ओपन इफ वु ओपन पार्टनर्स कैपिटल अकाउंट दैट टाइम वी ट्रांसफर क्रेडिट सैड ऑफ पार्टनर्स कैपिटल अकाउंट पीयूश एटी थाउजेंड एंड अरुण एटी थाउजेंड ओके नेक्स्ट

सेकेंड इफेक्ट बॅड डेप्टमध्ये ॲड करावे लागणार आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फाय हंड्रेड ओल्ड बॅड डेप्ट फाय हंड्रेड ॲड आर डी न्यू आर डी वन थाउजंड अँड सेवेंटी फाय टोटल बॅड डेप्ट वन थाउजंड फाय हंड्रेड सेवेंटी फाय ओके अवर नेक्स्ट ॲडजस्टमेंट इज डेप्रिसेट फर्निचर फर्निचरवरती डेप्रिसेशन कॅल्क्युलेट करायचे फर्निचर 20,200 less depreciation, 5,000, uh, Second effect, debit side of profit and loss account, depreciation on furniture, 1,010. Next, our last adjustment is goods of rupees 8,000 destroyed by fire and insurance company admitted a claim of rupees 6,000 only. So this is. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनकमिंग गुड्स आपण रेकॉर्ड करतो क्रेडिट साईडला आउटगोईंग गुड्स आपण रेकॉर्ड करतो सो गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर आगीमुळे मालाचे नुकसान झाले आणि टोटल डिस्ट्रॉईड झालेला माल किती आहे एट थाउजंड सो फस्ट इफेक्ट गोज टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट इट्स अ आउटगोईंग गुड्स गुड्स बाय गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर एट थाउजंड रुपीज सेकंड इफेक्ट इन्शुरन्स कंपनी अस क्लेम दॅट इज सिक्स थाउजंड इन्शुरन्स कंपनीने आपल्याला सहा हजार रुपये आठ टोटल माल आपला डिस्ट्रॉईड झाला आहे जळाला आहे टोटल एट थाउजंड रुपीज बट इन्शुरन्स कंपनीने आपल्याला भरपाई दिली आहे सिक्स थाउजंड रुपीज हेअर अल्सो वन प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे सिक्स थाउ सिक्स हंड्रेड दिलेलं आपल्याला सिक्स थाउजंड पाहिजे इन्शु इन्शुरन्स क्लेम सिक्स थाउजंड इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे दुरुस्त करून घ्या बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम आपल्याला सिक्स थाउजंड हवा आहे ओके मग आपला डिस्ट्रॉईड झालेला टोटल मा गुड्स आहेत एट थाउजंड रुपीज इन्शुरन्स कंपनी आपल्याला क्लेम देते सिक्स थाउजंड रुपीज इट मीन्स आपलं जे काही लॉस झालेलं आहे हा टू थाउजंड रुपीज आहे सो इट्स रेकॉर्डेड डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इट इज अ गुड्स लॉस्ट बाय फायर टू थाउजंड रुपीज अशा पद्धतीचे तीन इफेक्ट जातात फर्स्ट इफे, इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला टोटल गुड्स गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर एट थाउजंड रुपीज दाखवणार आहात सेकंड इफेक्ट बॅलन्सशीटच्या ॲसेट साइडला इन्शुरन्स क्लेम म्हणून इन्शुरन्स कंपनीने जी भरपाई दिलेली आहे ती सिक्स थाउजंड दाखवणार आहात आणि या दोन्हीमधला डिफरन्स जो काही लॉस झाला आहे हा गुड्स लॉस्ड बाय फायर हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू थाउजंड रुपीज दाखवणार आहे ओके या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंटच्या बाबतीत आपण मगाशी पाहिलं थर्टी थाउजंड रुपीज हा तीन वर्षासाठीचा ॲडवर्टाईजमेंटचा खर्च केलेला आहे बट त्याच्यामध्ये चालू वर्षी फक्त आपल्याला टेन थाउजंड रुपीज ॲडवर्टाइजमेंटसाठी खर्च करायचे सो एक्स्ट्राचे जे ट्वेंटी थाउजंड आहेत हे काय असणार आहेत प्रीपेड एक्स्ट्रा दिलेले आहेत सो वी आर रेकॉर्डेड प्रीपेड ॲडवर्टाईजमेंट ॲस एस बॅलन्स बॅलन्सशीट ओके स्टुडंट हिअर दे नॉट अस दॅट प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला प्रॉफिट शेअरिंग दे रेशो दिलेला नाही आणि आपल्याला हे माहीत आहे इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट रेशो दॅट टाईम वी शेअर प्रॉफिट अँड लॉस इक्वली सो या ठिकाणी आपण बघतो आहे पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंट uh, पाहूयात आपण ओपनिंग स्टॉक आहे परचेसेस आहेत बेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस कॅरेज रॉयल्टीज फ्राईट या क्रेडिट साईडला सेल्स गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर आणि क्लोजिंग स्टॉक जो आपण इफेक्ट दिला आहे ओके आ, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट येतो आहे थर्टी एट थाउजंड अँड फाय हंड्रेड ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ग्रॉस प्रॉफिट थर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करतो आहे या ठिकाणी नेट प्रॉफिट Uh, मिळतो जो आपल्याला पियुष आणि अरुण यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे बिकॉज दे डू नॉट प्रॉफिट शेअरिंग रेशो ओके देन वी क्लोज अवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वी फाइंड आउट बॅलन्स पियुष एटी सेवन थाउजंड फोर हंड्रेड एट अँड अरुण अल्सो एटी सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन हिअर शीट क्लोज करतो आहे ॲसेट साईड अँड लॅबलिटीज साईट টল এতিয়া টু লেক ফাই থাউজেণ্ড থ্ৰী হণ্ড্ৰেড এণ্ড ফিফটিন ঔকে হিজ আ্ল'জিং বেলেঞ্চ ঔকে থেংক ইউ ষ্টুডেণ্টছ